मुलगी मामाची मुलगी का मुलगा शेट्टी मामाची मुलगी सो हे गाईज, गुड इव्हनिंग. संध्याकाळचे 4:30 झाले आहेत आणि मी एक व्हिडिओ इंट्रो शूट करतो आहे. व्हिडिओ टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. सो यस, हा व्हिडिओ आहे फॅमिली व्लॉग एक, आणि याच्यामध्ये आपण सगळं बघणार आहोत डोहाळे जेवण. यस, विषारीचं डोहाळे जेवण, म्हणजेच आम्हाला दोघाला जो आनंद झाला, म्हणजे जे आपण म्हणतो 7व्या महिन्यात एखादी स्त्री जेव्हा गरज असते, 7व्या महिन्यात जेव्हा ती आपल्या आईकडे जाते बाळंतपणासाठी, सो त्यापूर्वी जो एक कार्यक्रम होतो किंवा एक म्हणतात ना एक रूढी परंपरा असते किंवा एक प्रथा असते, ती जी आपण पूर्ण करतो त्या प्रथेला म्हणतात डोहाळे जेवण, जे नॉर्मली 7व्या महिन्यात करतात. सो यस, तेच डोहाळे जेवण, उशिरीचं डोहाळे जेवण. त्या डोळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही काय काय मजा केली, काय काय कार्यक्रम झाले किंवा काय एन्जॉयमेंट केली सगळ्या फॅमिलीने, ती सगळी आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. यस, हा ब्लॉग थोडासा रॉ आहे, म्हणजे ॲक्च्युली हे सगळा हा कार्यक्रम सगळा शूट झाला म्हणजे झाला डिसेंबरमध्ये, 10-11 डिसेंबरच्या आसपास काहीतरी, आणि आत्ता आहे फेब्रुवारी. सो मी एवढा याच्यानंतर शूट करतो आहे कारण यस, आम्हाला एक छोटंसं बाळ झालं आहे. सो ऑब्वियस याचं बाळ काय आहे, त्याचं म्हणजे कोण आहे तो किंवा कोण आहे ती, हे सगळं तुम्हाला नंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच. बट स्टील सध्या या ब्लॉगमध्ये डोहाळे जेवणचं तुम्ही बघू शकता सगळे, म्हणजे शूट कोणकोण फॅमिली मेंबर्स आले होते, काय एन्जॉयमेंट केली वगैरे सगळं. सो हा इंट्रो मी आता शूट करतो आहे. ब्लॉग हा कम्प्लिटली रॉ असणार आहे, मी शूट नाही केलं बऱ्यापैकी. फॅमिलीमध्ये काय काय मेंबर्स होते त्यांनी थोडं थोडं सगळं शूट केलं. सो सगळं एकत्रित करून हा एक संपूर्ण ब्लॉग बनवला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. आवडला तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवर असं नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल. सो पूर्ण ब्लॉग बघा.
मामाची मुलगी अशा प्रकारे आजचा छोटासा आपला डोळ्या जेवणाचा कार्यक्रम झाला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, फॅमिली ब्लॉग, आपल्या फॅमिलीचा म्हणजे डोळ्या जेवणाचा, विशालीचा म्हणजेच
आपल्या डोळ्या जेवणाचा कार्यक्रम. सो व्हिडिओ कुठल्याही कारणास्तव आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.